हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निकालानंतर राजधानी दिल्लीत आज दोन मोठ्या बैठका, मोदींच्या उपस्थितीत एनडीएची तर इंडिया आघाडीची संध्याकाळी दिल्लीत बैठक, ठाकरे पवार उपस्थित राहणार। गेली दोन टर्म एक हाती बहुमत मिळवणाऱ्या भाजपला मोठा धक्का, यंदा 291 जागा देत जनतेचा कौल एनडीएला, तर 234 जागांवर इंडिया आघाडीचा विजय। आकडे पलटताच एनडीएच्या सहकाऱ्यांना महत्व, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना इंडिया आघाडी संपर्काच्या तयारीत, दिल्लीत हालचालींना वेग। लागोपाठ तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार, सबका साथ सबका विकास मंत्राचा विजय झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार, सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू, उद्धव ठाकरेंची माहिती। इंडिया आघाडीची आज संध्याकाळी दिल्लीत महत्वाची बैठक, बैठकीत पुढील रणनीती ठरवणार, पत्रकार परिषद घेत राहुल गांधींची मागणी। मोदींनी राजीनामा द्यावा 405 नारा देणाऱ्यांचा हा नैतिक पराभव, संजय राऊतांची टीका, तर आज दिल्लीत भाजपसह इंडिया आघाडीच्याही बैठका। महाराष्ट्रात भाजपला पक्षांची फोडाफोड भोवली, एनडीए 41 जागांवरून यंदा फक्त 17 जागांवर, महाविकास आघाडीचा 30 जागांवर विजय। राज्यात 13 जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, तर भाजपला अद्यापपर्यंत 10 जागा मिळाल्याचं चित्र। उत्तर पश्चिम मुंबईत झालेल्या फेर मतमोजणीत शिंदेकटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी, मतमोजणीत गडबड झाल्याचा ठाकरेंचा आरोप, उद्धव ठाकरे निकालाला आव्हान देणार। मराठवाड्यात भाजपचा सुपडा साफ, औरंगाबादची जागा वगळता इतर मराठवाड्यातील 7 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव। राज्यातील भाजपचे 3 केंद्रीय मंत्री पराभूत, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवेंना पराभवाचा धक्का। विदर्भातील 10 जागांपैकी 7 जागांवर महाविकास आघाडी विजयी, नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश। बारामतीत अखेर शरद पवारच पॉवरफुल, सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांवर नामुष्की, सुप्रिया सुळेंचा 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नाही, पण भविष्यात हे चित्र बदलण्याची आपल्यात ताकद, अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं उमेदीनं लोकसेवेला वाहून घ्या, अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव, बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे 7000 मतांनी विजयी। बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांग यांची भेट, मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे सहज भेटायला आले, भेटीवर मनोज जरांग यांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद, जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचं काम होणार, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईतल्या कुर्ला, सायन, माटुंगा, माहीम, बांद्रा परिसरात पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात, पुण्यातील अनेक ठिकाणी काल पावसाची हजेरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।